सुप्रभात मित्रांनो, तर आज आहे पिकनिकचा दुसरा दिवस. काल रात्री आपण आम्ही जे खेळत होतो त्यानंतर घाईघाईमध्ये आम्ही बरीच घाई झाली माझी. ॲक्च्युली आमचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं, चिकन वडे वगैरे सगळं छान झालं. आणि काल काय झालं होतं, धबधब्यावरून आल्यानंतर बरेच जण म्हणण्यापेक्षा सगळेजण दमले होते, त्यामुळे झोपही लगेच लागली, सगळेजण झोपून गेले. आणि आजचा दिवस आहे, आता मी, नरेश, स्वप्नील आणि अमोल जात आहोत कनेडीला काही सामान घ्यायचं आहे. संध्याकाळी बार्बिक्यूचा प्लॅन आहे, भजी बनवायचा प्लॅन आहे. आणि त्यापूर्वी आम्ही वरच्या दिशेने जाणार आहोत जेवल्यानंतर, दुपारी जेवल्यानंतर मासेमारी आमच्याकडे कशी केली जाते ती माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बऱ्यापैकी बघितली असेल, पण यांना ती मला दाखवायची आहे कसं करतात. आणि मग तिथे आमचं फोटो सेशन वगैरे ते सगळं होणारच आहे. आणि जी काय धमाल मस्ती असेल ती तुम्ही आता पाहालच पुढे. आणि आल्यानंतर मग संध्याकाळी आपला बार्बिक्यूचा वगैरे सगळा प्लॅन असणार आहे. आणि तिथून मग पुढे आमच्या सगळ्या भूतांच्या चर्चा, भूतांच्या गप्पा आणि काही सरप्राईज वगैरे आहे. सो ते संध्याकाळी कळेलच. आता निघतो आहे कनेडीसाठी. सो आता आम्ही कनेडीच्या दिशेने जात आहोत. एक मेंबर वाढलेला आहे, विशाल आलेले आहेत. आणि आता आम्ही जाऊ कनेडीत, जाऊ जरा शॉपिंग करू संध्याकाळची, जसं मी आता तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे. नरेश आज आमचा ड्रायव्हर आहे. आणि गावातनं गाडी चालवण्याची मजाच काही आहे. काय नरेश, कसं वाटतं तुला? मजा आहे, कारण अशा ठिकाणी नरेश गाडी कोणाला देतच नाही, तो स्वतः चालवत असत. हो, मला खूप आवडतं आमच्याकडे. स्वप्नील तू चालवतो गाडी? नाही रे. हा, मग बाकी आमच्याकडे तीन बाकी दोन ड्रायव्हर आहेत मागे, त्यांना झिडकारून नरेशने ही गाडी घेतलेली आहे. आणि तो स्वतः चालवत आहे. पण तो म्हणाला की येताना तो अमोलला देणार आहे म्हणून. नाही नाही. असो, तर आता आपण नजारे बघत जाऊया. आज छान ऊन पण पडलंय बाय द वे, कारण दोन दिवस पाऊस कमी होता, त्यामुळे एक भीती होती की धबधब्याला पाणी असेल की नाही. पण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंतच की पाणी किती होतं, काय होतं, त्यामुळे असं अजिबात नाही की पाणी कमी होतं, मजा कमी झाली, काही नाही. धमाल मस्ती खूप झाली आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आता पाहिलं, ओके? नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तशी धमाल तुम्हाला पाहायला मिळेल. काय काय आम्ही करणार आहोत ते सगळं डिटेलमध्ये दाखवतो. काल मी बऱ्यापैकी, मला व्लॉग करता आला नाही, बरेच कामं होती, गोंधळ झाला होता. आज तसं नाही होणार, आज काही करून मी जास्तीत जास्त ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा पूर्ण दिवस कव्हर करेन. कोण तिकडे खाली उभे? चला आता आपण नजारे पाहूया. कनेडीला पोहोचलेलो आहोत आणि आता जे काही सामान घ्यायचं ते सामान घेण्यास सुरुवात करतोय. चलो. आणि गोवा पन्नासला आम्ही आता घरी आलेलो आहोत, सर्व सामान घेऊन. आणि आता इथून जाणार आहोत मंदिरात, किंवा रोपटा आणलं होतं आम्ही, म्हणजे माझी मैत्रीण स्वरा, तिने कोल्हापूरवरून केसर आंब्याचं कलम आणलं आहे आणि लिंबाचं झाड सुद्धा. सो आता आम्ही आमच्या तिथे बागेत जाऊन आम्ही लावणार आहोत आणि तिथून मग जरा मंदिरं फिरतो गावातली. आणि इथं चालू आहे बार्बिक्यूची तयारी. शुभम दादाने खास कॅमेरे तयारी सुरू केलेली आहे. आणि विचार करतो हात कसा घालू आता. एक तर मी आता कॅमेरा कॉन्शियस आहे, काय टेन्शन घेऊ नका. आणि पूर्ण काजवा फॅमिली कडून तुम्हाला एक प्रश्न, काजवा फॅमिली कडून एक पूर्ण एक प्रश्न आहे तुम्हाला की भटका संन्यासीचे उरलेले दोन भाग कधी येणार. मी तुम्हाला दिलेले हे पूर्णतः खोटं आहे, त्यांनी फक्त एकच भाग दिलाय मला, सहावा भाग दिलेला नाही. आणि मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत दोन्ही भाग येत नाही तोपर्यंत मी कथा टाकणार नाही, हो की नाही? बस फुलपात्र घ्या, फुलपात्रात पाणी घ्या. आणि आमची दीपाली जाई करत असते नसते, कथा सांगितलं लवकर लिहिता वेळ नाही मिळत म्हणते. मित्रांनो, आता फायनली आमचं दुसरं
योजनेसाठी चाललेलो आहोत. आता वरती अशा डोंगराच्या पायथ्याशी दरवाजा डेम म्हणतात तिथे, आम्ही तिथे जाऊन मासेमारी कशी केली जाते हे आता आपल्या सगळ्या काजव्यांना दाखवणार आहोत. बाय द वे, माझं दुसरं चॅनल काजवे आहे, तिथे आम्ही सर्वांना काजवे म्हणून संबोधतो. आणि आम्ही सर्व काजवे आता तिकडे जाणार आहोत, तिकडे धमाल मस्ती करणार आहोत. काल धबधब्यावर गेलो होतो, कालचा एक्सपिरियन्स कसा होता? कालचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता, धबधबे वगैरे बघण्यासारखे होते, निसर्गसुद्धा सगळा सुंदर आहे आजूबाजूचा. थँक्यू सो मच. अजूनही आपण वेगवेगळे प्रतिक्रिया ऐकून घेऊया. सध्या तरी कालचा दिवस खूप छान गेला आहे आणि आज आजचा दिवस पूर्ण म्हणजे प्रॉपर एक प्लॅनिंग केलेली आहे. आम्ही जाऊ तिथे मस्तपैकी पाण्यात दूध धूप आल्यानंतर आमचं मंदिरात जायचं आहे, रोपटी आणली आहे ती लावायची आहे, त्यानंतर संध्याकाळी बारबेक्यूचा प्लॅन आहे, तिथे गप्पा गोष्टी घडतील, भूतांच्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि एक छोटंसं सरप्राईज आहे ते सुद्धा मी तेव्हाच रिव्हील करेन. आपल्याकडे अजून दोन ब्लॉगर्स आहेत, नरेश आहे आणि रामूल आहे. नरेशने सध्या रिसेंटली त्याचं चॅनल सुरू केलं आहे, बाय द वे तो फिटनेस फ्रीक आहे आणि त्याचं चॅनलचं बाय द वे त्याने असं एक प्लॅन आहे की त्याने 90 दिवसात तो त्याचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे आणि त्याच्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तो छान छान फ्रीमध्ये टिप्स देतो, पण तरी तुम्हाला आणखी त्याचं काही त्यांच्याकडनं काही अजून काय म्हणतात तुमचे टिप्स हवे असतील तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या स्वतःच्या दोन जिम्स आहेत, त्याचे डिटेल्स मी खाली दिलेले आहेत आणि तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या फिजिकवरून तुम्हाला अंदाज येत असेल. अरे येस, आणि आम्ही मस्करी करत नाही आहोत, सिरियसली आहोत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जा व्हिजिट द्या आणि त्याला फॉलो करा. इंस्टाग्राम पण आहे त्याचं. आणि तो आहे सूरज, तो सध्या लग्नाचं बघतो आहे, त्याला पोरगी मिळत नाही. तर तुमच्याकडे एखादी कोणी साताराकडची कोणी असेल तर प्लीज त्याला कॉन्टॅक्ट करा, त्याचाही नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये.
गेला, अरे बाप रे गेला, मासा उडाला. इथे सुद्धा काजवा लिहिलेला आहे आणि इथे सुद्धा सूरज गमत गेली मी. वाव इथे सुद्धा म्हणजे आम्ही जिथे जिथे जातो तिथे आम्ही छाप सोडतो. काय सूरज स्वतःच आवडतं गाणं आहे तो. कंगणी 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 कंगणी.